आम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक डाव खेळले. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवरती गंभीर आरोप, तर सत्ताधारी कुटुंबियांवरती चालून आले ठाकरेंचं वक्तव्य. एकतर तू राहशील नाहीतर मी तरी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती फडणवीसांचं नाव घेऊन उद्धव ठाकरे यांचं आव्हान, तुरुंगामध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचा सुद्धा आरोप. विधानसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरली सुरली गुर्मी उतरवतो, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये याच ठाकरेंचं मोदींना आव्हान. सत्तेत आल्यावर MMRDA बंद करणार, उद्धव ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासन. BMC प्रमाणे ठाणे महानगरपालिकेला सुद्धा भिकेला लावतील, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला. फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी आव्हान द्यावं, इतके फडणवीस छोटे नाहीत, ते खूप मोठे नेते आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंनी वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि त्यांना वैयक्तिकरित्या शोभत नाही. महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारामधून मिळणारे पैसे बंद झाले म्हणून त्यांचं मानसिक खच्चीकरण झालंय, ते जनतेसमोर येत आहेत. प्रसाद लाड यांचं उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे, आज तुमची महाराष्ट्रामधल्या जनतेला लाज वाटते. यापूर्वी कोणत्याही नेत्यांनी एकमेकांना संपवण्याची भाषा केली नाही. ही भाषा एका माजी मुख्यमंत्र्याला शोभणारी नाही. केशव उपाध्याय यांची उद्धव ठाकरेंवर टीका. विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार पक्षाकडून 20 युवकांना संधी दिली जाणार. पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर यांच्या विरोधामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. भाजपचे प्रभारी, सहप्रभारी आणि राष्ट्रीय संघटन मंत्री लवकरच करणार महाराष्ट्राचा दौरा. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र दौरा असल्याची माहिती. राष्ट्रवादी पक्ष चांदा ते बांदा यात्रा काढणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीची यात्रा. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूरमधून यात्रा होणार सुरू. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची समन्वय समिती. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद पवार यांच्याकडून जयंत पाटील, अनिल देशमुख आणि ठाकरे गटाकडून संजय राऊत, सुभाष देसाई किंवा अनिल परब यांचा समावेश. विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबतच्या भेटीगाठी वाढल्या. अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुराणी यांनी घेतली जलील यांची भेट. बाबाजानी दुराणी आणि जलील यांच्यामध्ये बंद दारा आड चर्चा. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही शेतकरी विरोधी. राज्यातील सर्वच छोट्या मोठ्या संघटनांना एकत्र करून येत्या विधानसभेमध्ये नवीन पर्याय उभा करणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची माहिती. MIM तिसऱ्या आघाडीमध्ये जाण्यासाठी इच्छुक. किमान समान कार्यक्रम, जागा वाटपाबद्दल एकमत झालं तर शेट्टींच्या आघाडीमध्ये जाऊ, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. तर राजू शेट्टी यांनी दिलेला प्रस्ताव ओवेसींना पाठवणार, जलील यांची माहिती. आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांची आघाडी आहे, बच्चू कडू यांनी केलं स्पष्ट. 9 तारखेला संभाजीनगरला मोर्चा. यामध्ये आमच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे हे पाहून तिसऱ्या आघाडीचा निर्णय घेऊ, बच्चू कडू यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीची 7 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात बैठक. बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस एकटी लढणार. काँग्रेस दिल्ली अध्यक्ष देवेंद्र यादव यांची घोषणा. लोकसभेला आप सोबत युती केल्यामुळे फटका बसल्याचं केलं वक्तव्य. भाजप विरोधामध्ये काँग्रेस पक्ष उद्या राज्यव्यापी आंदोलन करणार. विरोधी पक्ष नेत्यांना जात विचारून बहुजनांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून हक्कभंग. अनुराग ठाकूर यांच्या भाषणामधून वगळलेला भाग ट्विटरवरती टाकला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये काँग्रेसचा हक्कभंगाचा प्रस्ताव. काँग्रेसचे खासदार चरणजीत चन्नी यांचं लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र. विधानसभेसाठी डाव्या आघाडीला किमान 15 जागा द्या, भारतीय कम्युनिस्ट पार्टीची मागणी. 15 जागा न मिळाल्या स्वबळावरती लढण्याचा इशारा. भाकपकडून राज्यामधल्या 16 जागांची चाचपणी सुरू.
सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ. मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये झाला सोहळा. मुख्य न्यायाधीशांनी दिली राधाकृष्णन यांना शपथ. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतली राजस्थानच्या राज्यपाल पदाची शपथ. राजभवनामध्ये शपथविधीचा सोहळा. चित्रावाघ या सुपारीबाज नेत्या शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांची टीका. चित्रावाघ यांना शरद पवारांमुळेच अस्तित्व मिळालं, खडसेंचं वक्तव्य. रुपाली चाकणकर आणि चित्रावाघ यांना महाराष्ट्रामधून हद्दपार करा, त्यांनी गुजरातचं राजकारण करावं. शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे यांचा टोला. चित्रावाघ यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं चप्पला मारो आंदोलन. यवतमाळच्या संविधान चौकामध्ये आंदोलन. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये सतरंजी संघटना मैदानात. विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती सतरंजी संघटनेचा काटोल विधानसभेसाठी मेळावा. कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोलवरती सुट्टी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा नकार. त्यामुळे अरुण गवळीला तुरुंगामध्येच राहावं लागणार. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे दिले होते निर्देश. पूजा खेडकर अटकपूर्व जामिनावरती उद्या संध्याकाळी दिल्लीमधल्या पटियाला हाऊस कोर्ट आदेश देणार. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी पूर्ण. युपीएससीकडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द. भविष्यामध्ये युपीएससीची कुठलीही परीक्षा देता येणार नाही. 2009 ते 2023 चे सर्व रेकॉर्ड युपीएससीनं तपासले. ही मोठी कारवाई, मात्र या कारवाईला उशीर झाला. पूजा खेडकरला अटक व्हायला हवी. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची पूजा खेडकर यांना दोषी ठरवल्याप्रकरणी प्रतिक्रिया. पूजा खेडकर प्रकरणाच्या नंतर एमपीएससीच्या 8 उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरपडताळणी. नाशिकमधून प्रमाणपत्र मिळवलेल्या बाळू मरकड यांचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवल्या. युपीएससीच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती. प्रीती सुदान सध्या केंद्रीय आरोग्य सचिव तर 1983 बॅचच्या आयएएस अधिकारी. बुलडाण्याच्या चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या. स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. मराठा आंदोलक मनोज जरांगे 2 तारखेला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर राहणार. 2013 नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी. विषय भरकटत न देता समाजाचे प्रमुख विषय, समाजासाठी चांगलं काम याबद्दल जरांगेंनी बोललं पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला बळ देणाऱ्या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका. नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का. चिखलीकरांचे कट्टर समर्थक भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील हे काँग्रेसमध्ये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश. खासदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देण्याची केली मागणी. याबद्दल बैठक घेऊन निर्णय घेऊ, मोहोळ यांचं आश्वासन. नाशिक अहिल्यानगर अमरावती गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन एमआयडीसी उभारणार. यासाठी तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी इथे फूड प्रोसेसिंग पार्क उभारणार, अजित पवार यांची माहिती. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. रेशनचं वाटप आता ऑफलाईन पद्धतीनं केलं जाणार. धान्य वितरणाचं ई पॉस मशीन बंद पडल्यामुळे अनेक दिवसांपासून रेशनिंग बंद. ई पॉस सुरू होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं रेशनिंगचं वाटप करण्याचे आदेश. 1 ऑगस्ट पासून दूध संकलन केंद्रांनी शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये देणं बंधनकारक. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. 30 रुपयाचा दर न देणाऱ्या दूध संकलन केंद्रावरती थेट गुन्हे दाखल होणार. क्रांती दिनापासून होणाऱ्या आंदोलनावरती एसटीचे कर्मचारी ठाम. परिवहन मंत्री आणि एसटीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घ्यावी. उदय सामंतांच्या सोबत वारंवार होणाऱ्या बैठका म्हणजे जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न, कृती समितीचा आरोप. गणपतीसाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांच्या करिता एसटीच्या
ज्यादा 4,300 बसेस धावणार. एसटी महामंडळाचा निर्णय. 2 सप्टेंबर पासून मुंबई ठाणे पालघर विभागातील प्रमुख बस स्थानकांमधून ज्यादा बसेस सोडल्या जाणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.